नमस्कार, माझं नाव योगेश जनार्दन चिले। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते साधन सुविधा आणि आस्थापना विभागाचा महाराष्ट्र सरचिटणीस आहे। मित्रांनो, माझ्याकडे एक तक्रार आली होती। चौसर क्युरे रोड जो आहे, हा हे तुम्ही बघताय, इथे माझ्या मागे पावना डॅम आहे, त्या डॅमला लागून असलेला हा रस्ता आहे। तुम्ही ज्यावेळी व्हिडिओ हा सुरू झाला त्यावेळी ह्या रस्त्याची अवस्था बघितलेली आहे। इथून थोड्या अंतरावरती इथे अनेक कॅम्प फायर चालतात आणि हे सगळे कॅम्प फायर जे आहेत, हे छोटे छोटे हॉटेल्स जे आहेत, हे आपल्या मराठी तरुणांची आहेत। गेले 8-10 वर्ष ही तरुण इथे हा बिझनेस करतायत। पण तुम्ही जर रस्त्याची अवस्था बघितली असेल, तुम्हाला वाटतं का इथे लोक येत असतील? इथे ज्या प्रमाणात लोक यायला पाहिजेत त्या प्रमाणात लोक येऊ शकत नाहीत, कारण इथल्या पीडब्ल्यूडीला यांना साधा रस्ता देता येत नाहीये। इथे आसपास जी गावात वस्ती आहे त्या वस्तीतल्या ज्या महिला आहेत, एखादी प्रेग्नेंट महिला असेल ना मित्रांनो, तर तिला हॉस्पिटलला न्यायचं असेल तर ह्याच रस्त्यावरून हे खड्डे पचवत तिला हॉस्पिटलला जावं लागतंय। तुम्ही विचार करा काय अवस्था होत असेल तिथे। इथे ज्यावेळी एखादा माणूस मरतो त्यावेळी त्याला स्मशानात न्यायचं असेल तरी हाच रस्ता वापरावा लागतो। म्हणजे जिवंतपणी तर त्रास आहेच, पण एखाद्याची मरणानंतरची यात्रा सुद्धा आपण अशी खडतर करून ठेवलेली आहे। इथे एखादा माणूस आजारी पडला, त्याला हॉस्पिटलला जायचं असेल ना, मला 2.5 किलोमीटर येते यायचं, मला 40 मिनिट लागलेले आहेत। हा रस्ता इथे तरी निदान थोडा तरी चांगला दिसतोय। तुम्ही थोडे पुढे जाल ना, तुम्हाला अक्षरशः त्या तिथून 2 किलोमीटर जाण्यासाठी 40 ते 45 मिनिटांचा वेळ लागतोय। ही जर महाराष्ट्रातल्या रस्त्यांची अवस्था असेल तर तुम्ही विचार करा इथे तरुणांचे बिझनेस जे आहेत ते डेव्हलप कसे होणार, इथलं पर्यटन डेव्हलप कसं होणार। इथल्या लोकांना चांगले रस्ते जर आपण देऊ शकत नसू तर महाराष्ट्र प्रगतिशील आहे आपण कसं म्हणू शकतो। माझी तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आता मी रस्त्यावर उतरलेलो आहे, या सगळ्या एकूणच महाराष्ट्रातले रस्ते आहेत यांच्या विरोधात आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेना इथे रस्त्यावरती उतरलेली आहे। तुम्ही सुद्धा आम्हाला तेवढी साथ दिली पाहिजे। मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतोय की तुमच्या आसपास जे रस्ते आहेत त्या रस्त्यांची सुद्धा अशीच अवस्था असतील तर त्यांचे फोटो आम्हाला पाठवा, त्या रस्त्यांची माहिती आम्हाला पाठवा। आम्ही तुमच्यासाठी त्या तिकडचे जे प्रशासकीय अधिकारी असतील, पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील, जिल्हा परिषदेचे अधिकारी असतील, यांच्यासोबत आम्ही पत्रव्यवहार करू, आम्ही त्यांच्यासोबत भांडू। पण हे भांडत असताना आम्हाला तुमची तेवढी साथ हवी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।